नमस्कार मित्रांनो एम पी एस सी शिक्षा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आपण यापूर्वी तीन ते चार भाग मराठीचे पाहिलेले आहेत मराठीतील अतिशय महत्त्वपूर्ण शब्द जे की प्रश्न जे की पोलीस भरतीसाठी आणि सरळ सेवा भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न ते ठरणार आहेत कारण यातीलच ॲज इज प्रश्न यामधीलच तुम्हाला असणार आहेत परीक्षेमध्ये याच प्रश्नातील काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणाऱ्या दिसणार आहेत मित्रांनो त्यामुळे हे अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मी ॲज इट इज ते कॉपी पेस्ट करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे हे जर प्रश्न तुम्ही केले तर तुम्हाला खूपच चांगल्या पद्धतीने मार्ग पडणार आहेत आणि त्यापूर्वी जे काही आपण लेक्चर सुरू करण्यापूर्वी जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या लेक्चरला किंवा त्यांनी आपल्या यू यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावे तर चला तर मग पाहूया हा व्हिडिओ बघा मित्रांनो अनघ या शब्दाचा पुढीलपैकी शब्द कोणता अनघ या शब्दाचा पुढीलपैकी शब्द कोणता पहिला पर्याय ढग मुलगा निष्पाप आणि सुंदर अतिशय महत्वपूर्ण शब्द आहेत अनघ म्हणजे काय निष्पाप अनघ म्हणजे काय तर निष्पाप याचं उत्तर येईल मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया समोरील दृश्य पाहून सिरीषला वाटले की डॅ डॅश दुभांगून पोटात घेईल तर बरे रिकाम्या जागी योग्य शब्द बसला पाहिजे असे प्रश्न अलीकडच्या परीक्षेत खूप जास्त वेळा विचारण्याचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो बघा हे कसा प्रयत्न सोडवतात समोरील दृश्य पाहून सिरीषला वाटले की डॅ डॅश दुभांगून पोटात घेईल तर बरे या ठिकाणी तोच तो तो शब्द बसला पाहिजे बघा पहिला पर्याय वसुधा दुसरा धरणी तिसरा धरित्री आणि चौथा वसुंधरा या सर्वांचे अर्थ एकच होतं म्हणजे जमीन म्हणजे पृथ्वी म्हणजे धरणी हाच शब्द या ठिकाणी बरोबर बसतो धरणी दुभांगून पोटात घेईल तर बरे होईल असं त्याला वाटले असेल समोरची दृष्टी पाहून पुढील प्रश्न बघा वाघ विहार या शब्दाची योग्य वर्णरचना कोणती आहे वाघ विहार आता हे तुम्हाला करावं लागेल ज्यावेळेस तुम्ही संधीच्या किंवा शब्दाची फोड हा टॉपिक शिकतात त्यामध्ये तुम्हाला हे समजून येईल बघा व अधिक आ अधिक ग अधिक व अधिक इ अधिक ह अधिक आ अधिक र अधिक अ म्हणजे उत्तर काय येणार नंबरचं उत्तर येणार आहे त्यानंतरचा प्रश्न पाहू नेआन या शब्दाचा समास कोणता आहे ने आणि आन, आन आता बघा आणि व ज्या समासाच्या आणि फोड करत असताना आणि व हे दोन अव्य टाकावे लागतात त्यावेळेस इतरे दोन जो समास असतो वैकल्पिकमध्ये किंवा वा किंवा असे वेगवेगळे हे आहेत मित्रांनो टॅग आहेत किंवा वेगवेगळ्या क्लू आहेत की त्याच्यामार्फत तुम्हाला ते शिकलं पाहिजे तर समासमध्ये जर बघितलं ने आणि या शब्दाचा समास कोणता तुम्हाला विचारलेला आहे आता द्वंद्व समासाचे मुख्यतः तीन प्रकार आहेत किती प्रकार आहेत तर तीन प्रकार दो आहेत मग त्यामध्ये कसं तीन प्रकार आहेत द्वंद्व समासाचे कोणकोणते इतरत्तर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व इतरत्तर द्वंद्वमध्ये आणि व हे शब्द लागतात म्हणजे फोड करत असताना आणि आणि व हे दोन शब्दमध्ये दो येतात आता बघा ने आणि आन दोन शब्द लागले ना त्याची फोड करताना मग काय येणार ह्याचं उत्तर यत्तरेत्तर द्वंद्व दौ समासाचं उत्तर आहे त्यानंतर दुसरे कोणते प्रकार आहेत वैकल्पिक द्वंद्व द्वंद्व समासाचे तीन प्रकार पडतात वैकल्पिक द्वंद्वेमध्ये कसं किंवा अथवा वा म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध शब्द असतात उदाहरणात जर बघायचं झालं वैकल्पिकमध्ये तर खरे खोटे खरे किंवा खोटे तीन चार तीन किंवा चार बरे किंवा वाईट तर हे झालं वैकल्पिक द्वंद्वाचं आणि तिसरा प्रकार आहे समहार द्वंद्व समहार द्वंद्व म्हणजे सर्व त्या सर्व गोष्टीचा समावेश होतो म्हणजे कसं बाजारहाट पाला पाचुला पाळापाचोला म्हणजे केर कचरा कपडालत्ता पानपत्रावळ म्हणजे ज्या समारहातील पदाचा विग्रह करताना त्यातील पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थ आहेत साहित्यामध्ये त्यामध्ये समावेश केलेला असतो त्याला म्हणायचं समहार सर्व गोष्टीचा समावेश करतात आता उदाहरणार्थ मीठ भाकरी म्हणजे काय मीठ भाकरी व तत्सम साधे पदार्थ त्याचा संबंध त्यामध्ये येतो चहा पाणी चहा पाणी व त्या त्यासोबत असणारे बिस्किट वगैरे त्यांचा समावेश होतो म्हणजे हे तीन प्रकार काय आहेत दोन दो समासाचे आहेत मग उत्तर काय येणार होतो चार नंबर इतरत्तर दोन द्व पुढे बघू मन पटल या विसर्ग संधीची फोड करा बघा बघा पहिला पर्याय मन अधिक पटल दुसरा मनस अधिक पटल तिसरा मनोआधिक पटल आणि चौथा मन अधिक पटल काय येणार हो काय येणार तर उत्तर आहे दोन नंबर मनस अधिक पटल तिसरं पाहूया पाहूया शिवाजी महाराज ही एक विभूती होती विभूती हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो तत्सम शब्द तद्भव शब्द देशी शब्द आणि संस्कृत शब्द जर जर तुम्ही तत्सम तद्भव माझा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहून घ्या तुम्हाला खूप लवकरात लवकर हे समजून येईल विभूती म्हणजे काय हो विभूती तत्सम म्हणजे काय असे काही शब्द जे संस्कृतमधून दशेच्या दशे बदल न होता आलेत मराठीमध्ये तद्भव शब्द म्हणजे काय संस्कृतमधून थोडेफार बदल होऊन आलेले मराठीमध्ये शब्दांना म्हणायचं तद्भव शब्द तर मग शिवाजी महाराज हा जो काही ही आहे मित्रांनो शब्द आहे तत्सम आणि संस्कृत म्हणजे काय हो अ आणि ड बरोबर असणार आहे का बर तत्सम शब्द हे संस्कृतमधून दशात तशा आलेले आहेत त्याच्यामुळं हे पण बरोबर आणि हे पण म्हणून पर्याय क्रमांक किती तीन नंबरचा बरोबर असेल आपला लक्षात घ्या खूप महत्वपूर्ण प्रश्न चालू आहे ते सुदर्शन या दिलेल्या शब्दाचा प्रकार कोणता हे दिलेल्या पर्यायातून निवडा सुदर्शन म्हणजे काय हो सुदर्शन हा कोणता शब्दाचा प्रकार आहे प्रत्येक घटित पूर्ण अभ्यस्त उपसर्ग घटित आणि अंशुता अभ्यस्त तुम्ही जर आपले उपसर्ग घटित आणि प्रत्येक घटित शब्दसिद्धी हा टॉपिक पाहिला नसेल तर पाहून घ्या व्हिडिओ त्याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी फक्त आपण प्रश्नाचं विश्लेषण करणार आहोत सुदर्शन म्हणजे काय हो कोणता उपसर्ग घटेत उपसर्ग कोणता आहे ज्यामध्ये नावाचा उपसर्ग आहे सु नावाचा उपसर्ग आहे आणि शब्द कोणता आहे दर्शन उप्षर्गा उप्षर्गा दर्शन हा शब्द आहे आणि सु नावाचा उपसर्ग आहे उपसर्गांना स्वतःचा वेगळा असा अर्थ असतो परंतु प्रत्ययाला असत नाही उपसर्गांना वेगळा अर्थ असतो सु म्हणजे काय चांगलं दर्शन सुचा अर्थ काय होतो मग चांगलं पुढे पाहू पुढीलपैकी चुकीची जोडी ओळ कोणती ते ओळखा गंज लोखंडावर चढणारा गज गंज काय बाजार गंज ढिग किंवा रास तर आणि चार नंबरचा गंज म्हणजे लोखंडी सळई म्हणजे हे चुकीचं आहे का गन्ज गन्ज मैं गज म्हणजे लोखंडी सळी गज असं असतं गंज नाही म्हणजे एका शब्दाची वेगवेगळे अर्थ आहेत मित्रांनो गंज म्हणजे लोखंडावर चालणार जो काही गंज असतो लाल कलरचा त्याला गंज म्हणतात गंज म्हणजे काय बाजारपेठ वगैरे किंवा गज म्हणजे गंज म्हणजे ढिग किंवा रास हे तीन शब्द बरोबर आहेत हे परंतु चुकले काय गज पाहिजे होते तर गंज दिले लोखंडी सळी नाहीयेत पुढचं पाहू हो। प्रादुर्भूत होणे म्हणजे काय पहिला पर्याय दिसू लागणे जबरदस्ती करणे वरचड ठरणे अंदाज येणे प्रादुर्भूत होणे म्हणजे काय दिसू लागणे ह्याचा अर्थ आहे पुढे बघा खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण समानार्थी नाही तुम्हाला विचारली विरुद्ध आता पोलीस भरती असेल सरळ सेवा असेल कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे त्याच्यामुळे थोडा तुम्ही अवघड प्रश्नांचा अभ्यास करा ॲज प्रश्न तुम्हाला यावेळेस पडणार नाहीत तुम्ही जर गेल्या वर्षीचा मुंबईचा पेपर बघितला तर एम पी एस सी लेवलचा पेपर होता मित्रांनो त्यामुळे तुम्ही जेवढे जास्त अवघड प्रश्न कची प्रॅक्टिस करताल तेवढं तुम्हाला सोपं जाईल तर पहा खाई त्याला खवखभ म्हणजे काय हो या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण समान नाही समान अर्थाची नाही तर विरुद्ध अर्थाची म्हणजे एखादी गोष्ट समजा खाई त्याला खवखवे जे जर समान अर्थाची म म्हटलं जर असतं तर काय म्हटलं असतं समान समान अर्थाची म्हणजे अर्थ काय होतो मित्रांनो खाई त्याला खवखवे म्हणजे काय एखादी गोष्ट तर जर कोण चोरी केलेली असेल तर त्याच्या मनामध्ये ती भीती कायम राहते हे असा या म्हणीचा अर्थ होतो परंतु इथं त्या म्हणीचा अर्थ विचारला नाही तर, ना ना तर ना विरुद्धार्थाची मन म्हणजे कर नाही तर त्याला डर कशाला त्यानं काही केलंच नाही तर घाबरणार का असा त्याचा विरुद्धार्थीचा मन अर्थ येतो पुढे बघा पुढील कोणता शब्द अंश अभ्यस्त शब्द नाही अंश अभ्यस्त शब्द अभ्यस्त शब्द अंश अभ्यस्त आणि पूर्ण अभ्यस्त असे अभ्यस्त शब्दाचे तीन प्रकार आहेत मित्रांनो खूप कुठे गेलं पुढे पहा पुढीलपैकी कोणता शब्द अंश अभ्यास शब्द नाही म्हटलेला आहे अभ्यस्त शब्दाचे तीन प्रकार अंशतः अभ्यस्त पूर्ण अभ्यस्त आणि अनुकरणवाचक कारण की बघा अंश अभ्यस्त म्हणजे कसं असतं एक शब्द बदलून असतं लाडी गोडी बोलणे चालणे हे कसे येतं अंश आहे इकडे तिकडे हे दोन्ही पण अंश अभ्यस्त आहेत सगळे हे तिन्ही पण शब्द अंश अभ्यस्त आहेत परंतु कटकट हा अनुकरण वाचक शब्द आहे मित्रांनो कटकट हा अनुकरण वाचक शब्द आहे अनुकरण वाचक पुढील पाहू पुढील पैकी कोणता शब्द अरबी प्रत्यसाधित शब्द नाही किंवा अरबीपासून बनलेला नाही पहिला पर्याय नखरेबाज गुलजार हत्यारबंद माती माती हा शब्द कसा आहे माती हा शब्द तद्भव शब्द आहे त्याच्यामुळं ह्याच्या हा त्यामुळे तो अरबी शब्दापासून बनलेला नाही पुढे पाहू जरा म्हणजे काय हो जरा मतार्पण तरुण विधवा पत्नी तर उत्तर काय येणार तर जरा मतार्पण म्हणजे जरा द्वंद्व समाजाचा कोणता प्रकार मराठीत नाही उत्तर पर्याभागादी इतर ते द्वंद्व एकशेष द्वंद्व समाहार आणि वैकल्पिक मी तुम्हाला मग सांगितलं मध्ये आणि व हे दोन शब्द फोड करत असताना लागतात त्यानंतर समाहारमध्ये कसं सर्वच्या सर्व पदार्थांचा समावेश होतो चहा पाणी वगैरे त्याच्यासोबत असणारे तत्संपदार्थ वैकल्पिकमध्ये कसं किंवा अथवा वा या शब्दांचा समावेश होतो तीन प्रकार आहेत द्वंद्व समासाचे मग कोणता नाही एक शेष द्वंद्व हा समास नाही पुढील पाहू विसर्ग हा एक डॅडॅश वर्ण आहे कोणता वर्ण विसर्ग तालव्य आहे ओष्ट्य आहे कंठ्या आहे की दंत तालव्य विसर्ग हा एक कंठ्या वर्ण आहे लक्षात घ्या हा यावरही प्रश्न आलेला आहे पुढीलपैकी कोणता शब्द सिद्ध या गटात मोडत नाही सिद्ध या गटात जय हार गत आणि यशस्वी यशस्वी हा शब्द कसा आहे यशस्वी हा शब्द कसा आहे प्रत्यय साधित आहे त्यामुळे तो सिद्ध शब्दात मोडत नाही पुढच पुढील पाहूया पुढीलपैकी तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजय कोणती आहे व्यंजने कोण तालव्य अल्पप्राण म्हटलेलं आहे मग बरोबर काय येणार पहिला पर्याय क दुसरा पर्याय च तिसरा पर्याय छ आणि चौथा पर्याय ड उत्तर काय येणार ब आणि ड बरोबर आहे च आणि ज हे तालव्य आहेत आणि अल्पप्राण आहेत महाप्राण किती आहेत आपल्याकडे चौदा अल्पप्राण किती आहेत वीस अशा पद्धतीने तुम्हाला माहिती पाहिजे सगळं अपडेटमध्ये पुढे पाहू च त टप या वाक्यातील व्यंजनांना काय म्हणतात पर्शव्यंजने अंत्यस्थ व्यंजने उष्मा व्यंजने व्यंजने काय येणार हो तर पर्शव्यंजने किती आहेत आपल्याकडे पर्शव्यंजने पंचवीस आहेत स्पर्श व्यंजने पुढील पाहू ज्या समासात दुसरे पद क्रदंत म्हणजे धातुसाधित असते तो समास ओळखा बघा ज्या समासात दुसरे पद क्रदंत म्हणजे धातुसाधित असते तो समास कोणता आहे उपपद तत्पुरुष समास म्हणून या समासाला उपपद तत्पुरुष समासाला धातु साधित समासा धातु साधित तत्पुरुष समास या असं म्हटलं जातं त्यामध्ये तत्पुरुष समासाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते तुम्हाला केले पाहिजेत मित्रांनो आलोक असेल त्यानंतर नत्र असेल असे वेगवेगळे प्रकार आहेत तर इथे उत्तर काय आहे तर धातु साधित असं असलेलं दुसरं पद काय येणार उपपद उदाहरण जर बघायचं झाली उप उपपदचे तर काय ग्रंथकार कुंभकार अशी पंकज जलद असे सगळं उदाहरणं त्याच्यामध्ये येतात पृथक या शब्दास समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे पृथक करणे किंवा पहिला पर्याय पृथ्वी पार पार्थिव प्रच्छा निराळा म्हणजे वेगळं करणे पृथक करणे म्हणजे काय वेगळं करणे पुढीलपैकी कोणत्या वाक्यात दुर्मिळ क्रियापद आहे कोणतं क्रियापद आहे पुढीलपैकी कोणत्या वाक्यात द्विकर्म क्रियापद आहे सॉरी द्विकर्म क्रियापद तर बघा गवळी धार काढतो आजीने नातीला गोष्ट सांगितली या द्विकर्म क्रियापदामध्ये काय असतं दोन कर्म असतात त्याला द्विकर्म क्रियापद असे म्हणतात एक प्रत्यक्ष कर्म कोणतं असतं वस्तुवाचक असतं तर अप्रत्यक्ष कर्म हे व्यक्तिवाचक असतं त्यामुळे फक्त दोन नंबर पर्यायामध्ये ब बरोबर आहे कारण की तर नात कोण आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर्म आणि गोष्ट कोणतं आहे प्रत्यक्ष कर्म आहे ही महत्त्वाचा आहे द्विकर्म कर्म दोन कर्मे असतात संस्कृत वर्गीकरणात नसलेला आणि द्रविड भाषेतून मराठीत आलेला मर्धन्य वर्ण कोणता तर पर्याय बघा छ ट ढ ळ हा द्रविड भाषीय वर्ण आहे ते त्यालाच आपण स्वतंत्र वर्ण हे म्हणतो होतं लक्षात ठेवा हे खूप महत्त्वाचं आहे रस्त्याने जाताना डाव्या बाजूस वाहने न्यावीत अर्थ ओळखा न्यावीत न्यावी वावी वे प्रत्यय जेथे लागतात तो? विद्यार्थ असतो पर्याय बघा अज्ञार्थी संकेतार्थी स्वार्थी तर विद्यार्थ आहे मित्रांनो वावी वे प्रत्ययाचा जे काही क्रियापद असतं त्याला विद्यार्थ क्रियापद असे म्हणतात श्रीमंत माणसांना गर्व असतो श्रीमंत माणसांना गर्व असतो या विशेषण वाक्याचे नामवाक्यात रूपांतर करा पहिला पर्याय श्रीमंतांना गर्व असतो श्रीमंत माणसे गर्विष्ट असतात गर्व हा श्रीमंत माणसाचा अलंकार असतो श्रीमंत माणूस गर्वाने फुगलेला असतो तर उत्तर येणार श्रीमंतांना गर्व असतो एक नंबर पर्याय बरोबर आहे दोन नद्यामधील जागा आता हे एक शब्द समूहाबद्दल एक शब्द खूप वेळा खूप एक एक ते दोन दोन मार्काला पडतात तुम्हाला परीक्षेत ते तुम्हाला ॲज इट इज सगळे काही कलेक्ट करून काढून दे काढून दिलेले आहेत आपले व्हिडिओ पहा मित्रांनो त्याच्यामध्ये सर्व काही याबद्दल माहिती दिलेली आहे मराठी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकतात दोन नद्यामधील जागा याला काय म्हणतो आपण दुआब असं म्हणतो होतो दुआब म्हणजे दोन नद्यातील जागा दोनदा जर्मन म्हणायला काय म्हणायचं द्विज मग कोण कोण आहेत पक्षी ब्राह्मण आणि पक्षी ब्राह्मण हे कसे आहेत द्विज आहेत त्याच्यामुळे त्यांना दोनदाच जर्मनाऱ्याला द्विज असं म्हणतात द्विप्रकल्प म्हणजे काय तीन बाजूने असलेला तीन बाजूने असलेलं पाणी भारत भारत आपला द्विकल्प आहे तीन बाजूने ज्या भूमीच्या पाणी असं त्याला द्विकल्प असे म्हणतात पुढे पाहू शिवरायांना स्वतंत्र वृत्तीचे जे लहानपणापासूनच वळण मिळाले त्याचा परिणाम म्हणून त्यांनी पुढे हिंदवी स्वराज्य उभ उभे केले अधोरेखी शब्दाशी असे संपर्क शब्द कोणता ठरेल लहानपणीचं वळण मिळाले ह्याला काय म्हणायचं लहानपणी जे काही वळण मिळतं त्याला आपण बाळकडू म्हणतो पर्याय सुसंस्कार बालामृत बालकडू आणि शिक्षण बालकडू हे बरोबर आहे पुढे पाहू पुढीलपैकी कोणता शब्द भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही पहिला पर्याय अली सहोदर मिलिंद मधुप आता ह्या भुंगावर खूप वेळा प्रश्न आले आहेत मित्रांनो बरं का तुम्हाला त्यामुळे ते लक्षात ठेवायचं भुंग्याला काय काय म्हणतात अली म्हणतात मिलिंद म्हणतात मधुप म्हणतात असे वेगवेगळे नावं भुंग्याला आहेत मित्रांनो त्यामुळे इथं उत्तर नाही म्हणून विचारलेलं तर उत्तर काय ना सहोदर असं विचार कारण ही एकाच मातेच्या पोटी जन्मलेले जे काय असतात ते सहोदर असतात पुढे पाहू दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तडाग तडाग म्हणजे काय तलाशय कोणता शब्द आहे मग बघू ता विरुद्धार्थी भी, शब्द तडाग म्हणजे काय तडाग म्हणजे निर्झर विरुद्धार्थी शब्द विचारलाय तुम्हाला समानार्थी मला असं तर हे सगळेच आले असते परंतु विचारलाय विरुद्धार्थी शब्द त्यामुळे उसळ पगडी खळ हे शब्द मराठी भाषेमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेतून आलेले आहेत मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आले आहेत देशी आहेत का कन्नड आहेत का पोर्तुगा पोर्तुगीज आहेत का तेलुगू आहेत तर हे कन्नड भाषेतून आले आहेत त्यानंतर डोसा असेल तुपा असेल हे सगळे शब्द कुठून आलेत कन्नड भाषेतून आलेले आहेत त्यानंतर भीतीने थरकाप उडणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्यप्रचार कोणता पहिला पर्याय बघा काळजाला घरे पडणे काळजाचे पाणी होणे काळीज उडून जाणे आणि काळजावर घाव घालणे भीतीने थरकाप होणे तर याचं उत्तर काय हो काळीज उडून जाणे असं त्याचं उत्तर आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा हे वाक्य हे वाक्यप्रचार आणि म्हणी तुम्हाला जास्तीत जास्त पाठ करून घेतल्या पाहिजेत जर तुम्ही पाहिले नसतील तर व्हिडिओ पहा त्यामध्ये सर्वच आहे मित्रांनो दिलेल्या शब्द समूहासाठी पर्यायी शब्द निवडा पाण्यातील कचरा याला आपण काय म्हणतो तो पाणीवळ म्हणतो का पातवाडी म्हणतो पानसळ म्हणतात की पाणलोट म्हणतो तर उत्तर काय पाणी वळ पाणी वळ म्हणजे पाण्यातील कचरा असं हे महत्वपूर्ण आहे व्हेरी आय एम पी प्रश्न आहे बघा लक्षात ठेवा तुम्ही पुढीलपैकी पैकी कोणत्या भाषेमधून अननस पेरू साबुदाना हे शब्द मराठीत आलेले आहेत अननस पेरू साबुदाना पाव असेल तंबाखू असेल हे सगळे हे शब्द काय कोणत्या भाषेत ले आलेले पोर्तुगीज भाषेतून आपल्यामध्ये आलेले आहेत तितिक्षा या शब्दासाठी योग्य शब्द समूह कोणता पहिला पर्याय केलेले उपकार जाणणारा केलेले उपकार न जाणणारा हालापेष्टा सहन करण्याचा गुण आणि जाणून घेण्याची इच्छा असणे म्हणजे याचं उत्तर काय येणार तितिक्षा म्हणजे काय हो तितिक्षा हालापेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा आहे पुढील पाहू मी उद्यापासून सकाळी लवकर डॅडॅश डॅश भविष्यकाळ करा उठणार आहे उठत जाईन उठेन उठणार म्हणजे बघा रीती भविष्यकाळ तुम्हाला करायचं पुढचं मी उद्यापासून सकाळी लवकर उठत जाईन उठत जाईन म्हणल्यानंतर कोणता काळ होतो तर रीती भविष्य काळ होतो प्र वाक्य संप्रदायाचा अर्थ तुम्हाला ओळखायची येतं घड्याळटी प्रू या वाक्य संप्रदायाचा अर्थ काय गोड व कडू तिखट व भाकर खारट व कडू आंबट व तिखट हा पण अतिशय इम्पॉर्टंट आय एम पी प्रश्न आहे आय एम पी करून ठेवा लक्षात ठेवा घड्याळ टिप्रू म्हणजे काय तिखट व भाकर याचा अर्थ असा आहे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा कृपण क्रपन, कृपणचा अर्थ काय ते बघू कसा विचारलाय समानार्थी विरुद्धार्थी नाही विचारलं तुम्हाला कृपण म्हणजे कंजूस जर विरुद्धार्थी विचारला असतं तर काय आलं असतं उदार आलं असतं लक्षात घ्या उदार आलं असतं इथं जर विरुद्धार्थी कृपणचा विचारला असतं तुम्हाला शब्द तर मग काय येणार कंजूस समानार्थी विचारलेला आहे त्यामुळे कंजूस पुढे पाहू तिने आधी सर्वांना घरात बोलून जेवायला वाढले कारण जेवण वेळ टळून चालली होती हे वा वाक्य कोणत्या प्रकारचे आहे कारण कारणबोधक उभ्यानव्याव्याने जोडणारी वाक्य कसे असतात मिश्र वाक्य उभ उब... मला एक एक गोष्ट लक्षात घ्या की उभ्यानव्याव्याचे दोन प्रकार आहेत एक एक प्रधानोत्सूचक उभयानव्याव्य आणि गौणोत्तसूचक उभयानव्याव्य मग त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत ते पण मी सांगतो लगेच प्रधानत्वसूचक मध्ये कोणते आहेत व समुच्चय बोधक विकल्प बोधक न्यूनतम बोधक म्हणजे स विन्यू प विन्यूप म्हणजे स प्रधानत्वसूचक उभयान व्याव्याचे प्रकार कस न्यू प शॉर्ट फॉर्म आहे सूचक उभयान व्याव्याने जोडणारे वाक्य कसे असतात व संयुक्त असतात सविन्यूप म्हणजे काय स्वरूप बोधक व्ही व्ही म्हणजे काय विकल्पबोधक विकल्पबोधक न्यूप म्हणजे काय न्यूनतम बोधक आणि प म्हणजे काय परिणामबोधक तर हे कशाचे प्रकार आहेत हे प्रधानत्व सूचक उभ्यानवी उभ्यानव्याव्याचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार कोणता प्रधानत्व सूचक दुसरा प्रकार कोणता गौणत्व सूचक आता गौणत्व सूचकचे कोणकोणते प्रकार आहेत गौणत्व सूचकचे उसं का उ सो का स म्हणजे कसं उद्देशबोधक संकेतबोधक कारणबोधक आणि कोणता प्रकार आहे कारणबोधक आणि स्वरूप बोधक असे हे चार प्रकार आहेत कुणाचे प्रधानसूचक आणि गोणत्वसूचक दोन प्रकार आहेत उभयान व्याव्याचे त्याच्यामधले जे कारण बोधकचं आहे बघा कारण कारण बोधकचं कोणतं आहे मग मिश्र वाक्य म्हणजे गोणत्वसूचक कारणबोधक उभयान व्याव्याचा प्रकार आहे हो। त्याम तो त्यामुळे तो कोणतं वाक्य ठरणार मिश्र वाक्य खूप सोपं आहे मित्रांनो हे तुम्ही फार छान काम केलेत हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तुम्ही फार छान काम केले आता मी तुम्हाला या प्रश्नाचं जे काही संकर प्रयोग तुम्हाला कळत नाहीत तेथे मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे लक्षात घ्या ही जर ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवली तर तुमचा संकर प्रयोग कधीच चुकणार नाही संकर प्रयोगाचे तीन प्रकार आहेत मित्रांनो कोणता कर्तू कर्मसंकर कर्मभाव संकर, कर्म संकर आणि कर्तु संकर म्हणजे पहिला प्रकार जर बघा कर्तु कर्मसंकर कसे येणार कर्तु कर्मसंकर हे जे काय विचारले तुम्हाला बघा इथे शॉर्ट फॉर्म काय आलेलं आहे कर्तु कर्मसंकरमध्ये मध्ये केले त म्हणजे कर्तु कर्म संकर कर्तु कर्मसंकर म्हणजे दोन शब्द येतात कोणकोणते स आणि त शॉर्ट फॉर्म आहे त्याचे कर्तुकर्मचे स आणि त शॉर्ट फॉर्म फक्त त बघा केले तर शेवटला काय आलं त आलं त्यामुळे वाक्य कशाचं आहे कर्तु कर्मचं आहे त्यानंतर जर बघितलं दुसरा दुसरा प्रकार बघितलं कर्मभाव 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 संकर प्रयोगाचा शॉर्ट फॉर्म कसा आहे ला ले हे प्रत्यय लागतात कर्मभावला ला, ला किंवा ले दोघापैकी एक म्हणजे कसं वडिलांनी मुलाला शाळेत घातला वडिलांनी मुलाला शाळेत घातले हे काय आहेत लाले कर्मभावचे प्रकार आहेत आणि तिसरा जो काही आहे कर्तुभाव 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 हा तिसरा संकर प्रयोग प्रयोगाचा प्रकार आहे तिसरा संकर प्रयोगाचा प्रकार कोणता आहे कर्तुभाव आहे कर्तुभावमध्ये कसं कर्तुभावमध्ये बघा शॉर्ट फॉर्म कसे आहेत कर्तुभावचे सांगतो लेस आणि तेस हे वाक्याच्या शेवटी येतात तू गाईला घालवलेस तू मला शिकवलेस हे कसे आहेत कर्तुभावचे आहे तर हे अशा पद्धतीने तीन प्रकारचे तुम्हाला शॉर्ट फॉर्म जर तुम्ही पाठ केलेत तर बघा आता येतं कर्तु कर्म ते शॉर्ट फॉर्म बघा सांगितलं मी काय काय स त त आहे स किंवा त जर आलं तर ते काय हात असतो कर्तु कर्मसंकरचं असतं मग त आलेलं येतं कर्तु कर्मसंकर आहे कर्तुभावचं जर ता आलेलं जर असतं तर लेस आणि तेस काय हो शॉर्ट फॉर्म याचा लेस वाक्याच्या शेवटी लेस आणि ते स असे काय येणार आहे शॉर्ट फॉर्म येणार किंवा वाक्याच्या शेवटी हे दोन प्रत्यय येणार आणि कर्म भावचे जर बघितलं कर्म भावचे कस लाले हे प्रत्यय येणार ला ले ला ले ह्या तीन जर प्रत्यय पाठ केले तर तुमचा कोणताच संकर प्रयोग चुकणार नाही पुढील पाहू पुढील पैकी पा पा सिद्ध शब्द कोणते पहिला करता कर करून करता प्रतिकार जा बस कर करू जाणार होकार आहार विहार बघा सिद्ध शब्द म्हणजे असे शब्द की ते मूळचे शब्द असतात वाक्यामध्ये तर बघा त्यांना कोणतेच नसतात जा कर बस हे आहे सिद्ध शब्द साखळी या शब्दाचा पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही साखळी अडकण सरी सरपाळी कटक तर बघा कटक हा याचा शब्दाचा समानार्थी शब्द नाही म्हणजे ड बरोबर आहे अडकण साखळी सरी सरपाळी बरोबर आहे सगळं काय सुत या शब्दापासून विशेषण बनविताना पुढीलपैकी कोणत्या साधक प्रत्ययाचा वापर करावा लागेल सुतपासून काय येणार हो सुताई ई लावावं लागेल तुम्हाला प्रत्यय आई नाही फक्त ई हा प्रत्यय लावावं लागेल तुम्हाला हे प्रत्यय बाकीचे चुकीचे ठरतात फक्त ई हा प्रत्यय जर लावला तुम्ही सु सुताई असा जो शब्द बनतो साधक प्रत्यय लावून दिलेल्या पर्यायातून देशी शब्द ओळखा देशी तुम्हाला ओळखायच्या कंबर असेल गुडगा असेल त्यानंतर बघा काय बाजरी असेल असे वेगळे डोंगर असेल हे सगळे काय देशी शब्द आहेत देशी देशी शब्द हे वे वेगवेगळ्या पद्धतीचे जे काय आपल्या इथे लोक राहत होते त्यांचे शब्द आहेत त्यांची उत्पत्ती मुळात सापडत नाही त्यांना देशी म्हणतात हे आहेत देशी शब्द बाकीचे कोणते आहेत हे सगळे काही तद्भव शब्द आहेत मंत्रणा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणता मंत्रणा मंत्रणाचा अर्थ समानार्थी शब्द काय हो चर्चा सल्ला चलाक आणि दूत तर काय येणार मंत्रणा चर्चा आणि सल्ला मंत्रणाचे काय येणार चर्चा आणि सल्ला म्हणजे समानार्थी आहेत षडानन या संधीचा विग्रह करताना काय येणार षट अधिक आनंद षट अधिक आनंद षड अधिक आनंद षड अधिक आनंद फक्त बघा पाय कसा मोडलाय षट अधिक आनंद खूप वेळा परीक्षेला पडलेले प्रश्न आहेत योग्य पर्याय निवडा आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात हे मिश्र वाक्य आहे तानाजी लढता लढता मेला हे वाक्य नाही हे काय आहे हे संयुक्त वाक्य नाही बरोबर आहे का बरोबर आहे का हे कोणतं वाक्य आहे मग बघा मोर जेव्हा जेव्हा ढग जेव्हा तेव्हा म्हणजे संकेत बोधक उभ्या वेहाव्याचे असतील तर ते बरोबर आहे मिश्र वाक्य आहे तानाजी लढता लढता मेला हे केवळ वाक्य नाही असत प्रकार आहे परंतु हे केवळ वाक्य आहे मित्रांनो त्यामुळे खाल्लं चुकलेलं आहे वरलं बरोबर आहे दिलेल्या पर्यायातून अभ्यस्त शब्द निवडा तर बघा म मधून मधून अर्धा मुर्धा हळूहळू पैसाच पैसा आता बघा अंश अभ्यास शब्दाचे तीन प्रकार पूर्णाभ्यस्त अभ्यस्त आणि अनुकरण वाचक आता पूर्णाभ्यस्त म्हणजे समान शब्द असतात मधून मधून हे कसं आहे पूर्ण अभ्यास आहे हळूहळू हे कसं आहे पूर्ण अभ्यास किंवा एखादा शब्द बदलून येतो पैसाच पैसा किंवा आधिक्य दाखवण्यासाठी असे शब्द येतात परंतु इथं दोन वेगळे आहेत अर्धा मृदा त्यामुळे अंशताभ्यासत शब्द ठरतो हा पुढीलपैकी तत्सम शब्द कोणते कान चाक आग पाय आसू गाव कोवळा ओठ धाम पि पिता कन्या उत्सव तर काय येणार पिता कन्या उत्सव हे कसे आहेत तत्सम शब्द आहेत तद्भव शब्द कोणते कोवळा ओठ घाम हे तद्भव आहेत हे पण तद्भव आहेत आणि हे पण तद्भव आहेत पुढे बघा दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तिने घराची खिडकी उघडली तिच्या घराची खिडकी उघडली बघा ज्यावेळेस एकच क्रियापद येतं सकर्मक आणि आकर्मक म्हणून ज्या वाक्यामध्ये येतं तर अशी वाक्य क्रियापदाच्या उभयविध क्रियापदामध्ये येतात क्रि उभय क्रियापदाची ही दोन्ही वाक्य आहेत म्हणजे उभयविध क्रियापदामध्ये कोणकोणते धातू येतात व काप असेल स्मर असेल असे धातू हे उभयविध क्रियापदामध्ये येतात काप सर्व आठव असे धातू आहेत जे की उभयभीद आहेत ज्यांच्यापासून ज्यांच्यापासून अकर्मक आणि सकर्मक अशी दोन्ही पद्धतीची क्रियापदं तयार करता येतात त्यांना उभयभीद क्रियापद असे म्हणतात पुढे पाहू काल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहे पहिला पर्याय षष्टी व प्रथमा सप्तमी व प्रथमा पंचमी व द्वितीय आणि षष्टी व द्वितीय बघा काल गा। आमच्या घरी खूप पाहुणे आले होते यामधील नामे कोणत्या ह्याच्यातील आहेत घरी घरे काय नाम आहे त्यामुळे ई हा प्रत्यय लागला त्यामुळे तई या सप्तमीचा आहे काल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते आणि पाहुणे का प्रथमा आमच्या काल काल कसं आहे काल पण नाम आहे त्यामुळे प्रथमा म्हणजे सप्तमी आणि प्रथमातली नामे ह्याच्यामध्ये आहेत पुढे पाहू अशा रीतीने श्रीमती प्रतिभासाई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या या अधोरेखित शब्दातील शब्दसमूहाबद्दलचे काय म्हणून आलेलं आहे वाक्यामध्ये या वाक्यातील अधोरेखित शब्द समूहाचे वाक्यातील स्थान कोणते आपण बघितलेलं आहे विधेयांग उद्देशांग वाक्याचे दोन भाग असतात लक्षात ठेवा कोणत्याही वाक्याचे किती भाग असतात दोन भाग असतात विचारले हे खूप वेळेस उद्देशांग विधेयांग मग त्यामध्ये विधीपूरक एक कन्सेप्ट आहे विधीपूरक एक कन्सेप्ट आहे त्यावेळेस तुम्हालाही विधीपूरक हे कोणाबद्दल माहिती सांगतो विधीपूरक हे क्रियापदाबद्दल जास्तीत जास्त माहिती सांगतं मग काय झाल्या परंतु काय झाल्या भारताच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती झाल्या या विधीपूर्वक या क्रियापदाबद्दल माहिती सांगतं त्यामुळे वाक्यात ते वा काय काम करते विधीपूर्वकच दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अवयाचा प्रकार ओळखा जेवताना सावकाश जेवावे सावकाश हे काय क्रियाविशेषणाव्य आहे परंतु आहे स्थितीदर्शक आहे गतीदर्शक आहे रीतिवाचक आहे का निश्चित आहे जेवी तेवी सावकाश हळू हे काय तो रीती क्रियाविशेषण अव्य आहेत त्यामुळे तीन नंबरचं उत्तर बरोबर येईल पुढे पहा दिलेल्या शब्दयोगी अव्याचा प्रकार प्रमाणे प्रमाणे याचा कोणता प्रकार आहे शब्दयोगी अव्याचा शब्दयोगी अव्याचे किती प्रकार आहे तर बघा शब्दयोगी आव्याचे प्रकार हे कशावरून पाडतात शब्दयोगी आव्याचे प्रकार निघाल्याविषयी तर सांगतो शब्दयोगी आव्याचे प्रकार अर्थावरून पाडतात अर्थावरून पाडतात हे अर्थावरून पाडतात शब्दयोगी आव्याचे प्रकार हे खूप महत्त्वाचं आहे शब्दयोगी अव्याचे प्रकार हे अर्थावरून पाडतात शब्दयोगी आव्याचे प्रकार स्वरूपावरून न पाडता अर्थावरून पाडतात एकूण शब्द याव्याचे प्रकार किती येतो सोहळा आहेत मग तुम्हाला विचारले कोणतं योग्यता वाचक प्रमाणे प्रमाणे कोणता आहे तर योग्यता वाचक शब्द याव्याचा प्रकार आहे आणखी कोणकोणते आहेत योग्यता वाचक शब्द योग्याव्य तर पहा योग्यता वाचक शब्द गाव्यमध्ये योग्य आहे सारखा आहे सारखा समसमान प्रमाणे आणखी एक महत्त्वाचा बर हुकूम बर हुकूम खूप महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा हुकूम खूप वेळा आलेला आहे परीक्षेत पण हे प्रमाणे योग्यता वाचक त्यासंबंधी त्याची योग्यता आहे का हे दर्शवणारे हो शब्द योग्यावे म्हणजे योग्यता वाचक पुढे पाहू पुढीलपैकी परभाषी शब्द ओळखा परभाषी शब्द ओळखा आता बघा पुढीलपैकी परभाषी शब्द तुम्हाला ओळखायला लावलेला आहे पहिला पर्याय पेशवा गुढी क्लेश मस्तक आता परभाषी कोणता आहे व पेशवा पेशवा हा फारसी शब्द आहे त्यानंतर कोणकोणते आणखी फारशी आहेत खाना आहे सामान आहे हकीकत आहे अब्रू आहे हे सगळे फारशी शब्द आहेत पेशवा पोशाख सौदागर कामगार गुन्हेगार फडणवीस कर्ज कमान कलंदर काम कारागीर कमर गिनारा हे सगळं खाकी आणखी एक तुमच्यासाठी महत्वाचं पोलीस भरतीच्या खाकी हा शब्दही फारशीचा आहे मित्रांनो खाकी लक्षात ठेवायचं हे सगळे शब्द आधी येऊन गेलेले आहेत फारसी शब्द हे सगळे आहेत पुढे पाहू कुक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता कुक्षी म्हणजे पहिला पर्याय बघा निंदा दुसरा म्यान तिसरा आन चौथा शपथ काय लो उत्तर कुक्षी म्हणजे म्यान लक्षात ठेवा हे अननोन शब्द तुमच्यासाठी हे लक्षात ठेवावेत पुढील पाहू दिलेल्या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा सानियाची जोडीदार जोडीदारास टेनिसच्या सामन्यात छान खेळणे उद्देश विभाग म्हणजे काय असतो वाक्याचे कधीही दोन भाग पडतात एक उद्देशांग किंवा उद्देश विभाग आणि दुसरा विधेयांग म्हणजे विधेय विभाग विधेय म्हणजे विधेय विभाग उद्देश म्हणजे काय वाक्यातला करता म्हणजे उद्देश असतो तर विधेय म्हणजे काय वाक्यातले क्रियापद म्हणजे विधेय असते क्रियापद मग आता ओळखाय यावरून तुम्हाला ओळखायचे काय काय म्हणले उद्देश ओळखायचे उद्देश विभाग म्हणजे उद्देश तुम्हाला ओळखायचे तर यामधला क्रियापद कोणता आहे सानियाची जोडीदार हा टेनिसच्या सामन्यात छान खेळली छान खेळलेली कोण आहे जोडीदार आहे मग काय जोडीदार हा काय उद्देश विभागामधला शब्द आहे किंवा जोडीदार हा शब्द उद्देश आहे पुढचा पाहू कावळ्याने कोळ्याच्या टोपलीतील मासा वरच्यावर लांबवला या वाक्यातील क्रियापद पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे साधित आहे सिद्ध आहे प्रायोजक आणि शक्य लांब या शब्दापासून लांबवला हा साधित शब्द बनलेला आहे त्यामुळे साधित शब्द येथे येणारं सा साधित क्रियापदाचा प्रकार आहे तो पुढे पहा साखळी हिसकावून पळालेला चोर पोलिसांनी तासाभरकात त्याला पकडले काय येणारो साकळी हिसकावून पळालेला चोर पोलिसांनी तासाभरात पकडला किंवा पकडला या वाक्यातील प्रयोग का इथं कर्मप्रधान आहे का कर्ताप्रधान आहे चोर हा करता आहे आणि पोलिसांनी त्याला पकडलेला आहे म्हणजे कर्मने प्रयोग आहे पुढे पाहू पुढीलपैकी कोणत्या गटात शब्द तद्भव आहे तद्भव तुम्हाला विचारले जे ज्यांच्यामध्ये मराठी ज्या वेळेस ते मराठीत येतात संस्कृतमधून त्यांच्यात थोडाफार बदल होतो तर तुम्हाला तद्भव शब्द विचारला पहिला पर्याय बघा उषा पूर्व दिस वरिस दिवस सुंदर विस्मय भक्ती कायलू तीन नंबर दिन दिन म्हणजे दिवस असतो हा तत् तद्भो हा तत्सम शब्द त्याचा दिवस झालेला आहे म्हणजे तीन नंबर बरोबर असेल पुढील पैकी कोणता पर्याय लेखनदृष्ट्या अचूक आहे तुम्हाला ज्येष्ठ विचारलेला आहे ज्येष्ठ बघा पहिलं हे असं आहे त्यानंतर दुसरा पर्याय असा लिहितात ज्येष्ठ ठ लिहितात ज्येष्ठ नसतं ते ज्येष्ठ असतं तर हे उत्तर बरोबर आहे लेखन विषयक नियमानुसार योग्य असलेला पर्याय निवडा तुम्हाला अशुद्ध आणि शुद्ध शब्द ही अनेक वेळा परिषद हे आलेले आहे दुर्बीन बघा कसं लिहितात दुसरी नाही तर पहिली वेलांटी दुर्बीनला असते नीट लक्ष घेऊन बघायचं दुर्बीन पुढे पाहू त्याची वागणे त्याच्या बोलण्याच्या बरोबर विरुद्ध होते सभेतील मतदानाच्या वेळी तिने ठरावा ठरावाविरुद्ध मत नोंदविले या दोन वाक्यातील अव्यय कोणते आहेत त्याचे वागणे त्याच्या बोलण्याच्या बरोबर विरुद्ध असते म्हणजे वागणे वागणे एक क्रियाविशेषण अव्यय आणि मतदानाच्या वेळी विरुद्ध मत मांडले म्हणजे हे काय हो शब्दयोगी अव्यय तर हे दोन उत्तर असतील दोन नंबरचं उत्तर असेल आबांना हल्लीसारखा विसर पडतो पडत असतो वि विशेषण उपयोगात आणून हे वाक्य कसे करता येईल विशेषण इथं लावायचे ते आणि वाक्य परत करायचे आबा हल्ली सारखे विसरत असतात आबांना सारखे विस्मरण होते आबा हल्ली फार विसराळू झाले आहे इथं आबांना हल्ली विस्मृती होते विसराळू हे काय विशेषण आहे त्यामुळे विशेषण लावून ते वाक्य उपयोगात आणायचे असते जीव थोडा थोडा होणे या वाक्याचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता जीव थोडा थोडा होणे पहिला पर्याय अतिशय काळजी लागणे काळजी काळजी करणे आतुरता उत्पन्न हो जीवन थोडा थोडा होणे म्हणजे काय बघा अतिशय काळजी लागणे आणि आतुरता उत्पन्न होणे दोन्ही पण येतात मित्रांनो अतिशय हुरहुरी लागणे म्हणाला की कधी काम होईल माझं कधी काय नाही कधी मी पोलीस होईल ही जी असते ती जीव तुमचा थोडा थोडा होत आहे आत्ताच्या घडीला आतुरता उत्पन्न होत आहे तुमच्यामध्ये दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा कोणी कोणास हसू नये बघा दर्शक सर्वनाम संबंधी अनिश्चित आत्मवाचक इथे जर समजा इथं कोणी कोणास ह कोणी कोणास हसू नये असं त्याच्यामध्ये आहे तर हे काय कोणी कोणास अनिश्चित आहे तर कोणाबद्दल ते आलेले आहेत काही समजायला तयार नाही त्यामुळे ते अनिश्चित सर्वनामाचा प्रकार आहेत सर्वनामा एकूण किती आहेत नववं आहेत आणि प्रकार किती आहेत सहा प्रकार सहा आणि एकूण सर्वनामे नव्व आहेत हे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत ज्या कोणी तुमच्या मिला तुमच्या मित्रांनी आणखी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं त्यांना पण करालो खूप इम्पॉर्टंट अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे मराठीत असेल त्यानंतर जी एसचे पण अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यानंतर जिल्हा विशेषचे पण वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार नाही करणार आहे त्यामुळे तुमच्या ज्या कोणी मित्रांनी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनाही सबस्क्राईब करायला हवा आणि तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर धन्यवाद थँक्यू